नमस्ते, हॅलो, सलाम, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी पायल नंदगिरी, अर्थात क्वीन ऑफ युअर हार्ट शिवलक्ष्मी पी एस. सर्व मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मी उद्या रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये येते आहे. तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर तुम्ही घाटकोपर येथे, मी येते आहे घाटकोपर आणि विद्याविहार या परिसरामध्ये. मी उद्या साधारणतः दुपारी 2 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत आहे. ॲक्च्युली मी एका फॅमिली फंक्शनसाठी येते आहे, परंतु त्या फॅमिली फंक्शनच्या बियॉन्ड मी तिथेही 10 मिनिटाची हजेरी लावून इतर लोकांना वेळ देण्याचं ठरवलेलं आहे. सो खूप फॅन्स आणि खूप चांगली लोकं मला मिळता आहेत, तर त्या लोकांची खूप इच्छा आहे की मी मुंबईमध्ये यावं, त्यांनी मला भेटावं. खूप जणांची इच्छा आहे मला गिफ्ट्स द्यावे, साडी द्यावी, आईसाहेब आम्ही तुमच्यासाठी हे तयार केलं आहे, आईसाहेब आम्ही तुमच्यासाठी साडी घेतली, ड्रेस घेतला, असं खूप सारे उदाहरणं त्यांनी मला पाठवलेले आहेत की तुम्ही मुंबईला एकदा यावं आणि आम्ही तुम्हाला भेटावं. सो तुमची प्रतीक्षा संपलेली आहे मुंबईकरांनो. मी मुंबईमध्ये उद्या दुपारी 2 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत अवेलेबल असणार आहे. सो तुम्ही मला भेटण्यासाठी कॉल करा, मी कुठल्या ठिकाणी आहे ते लोकेशन घ्या आणि तिथे येऊन तुम्ही मला भेटा. मी तुम्हा सर्वांना तिथे ॲज ए मीटअप समजा. तुम्ही मुळात गर्दी तर होणार नाही आहे, कारण एवढी मी पॉप्युलर नाही आहे, बट ज्यांना कुणाला वाटत असेल की तुम्ही मला भेटावं, माझ्याशी 2 शब्द बोलावे आणि आपल्या भावना शेअर कराव्या किंवा माझ्याशी बोलून माझं जे दुःख आहे ते समोरासमोर ऐकून घ्यावं, तर त्यासाठी नक्की उद्या दुपारी 2 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत मी घाटकोपर विद्याविहार परिसरात राहणार आहे. सो कुर्ला विद्याविहार घाटकोपर या परिसरामधल्या एका ठिकाणी स्पॉटवर मी थांबणार आहे. मी स्पॉट सांगत नाही, बट मी या परिसरामध्ये आहे उद्या दुपारी 2 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत. सो मला भेटण्यासाठी, तुमच्या लाडक्या शिवलक्ष्मी आईसाहेबांना, शिवलक्ष्मी पी एसला भेटण्यासाठी मला कॉल करा आणि भेटा मुंबईमध्ये. सो लवकरच तुमच्या भेटीला. मी आज रात्री मुंबईला येते आहे, उद्या दुपारपासून रात्रीपर्यंत मी मुंबईमध्ये असणार आहे. कॉल करून तुम्ही माझी भेट घेऊ शकता. मी सर्वांना भेटणार आहे आणि भेटून तुमच्या सर्वांचे मत ऐकणार आहे, तुमचे मनोगत ऐकणार आहे आणि तुमच्या सर्वांना वेळ देणार आहे, कारण की तुमच्या सर्वांच्या प्रेमाची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे. सो भेटूया उद्या मुंबईमध्ये. मला कॉल करा आणि भेटण्यासाठी लोकेशन विचारा. बाय.